चंद्रपूर शहर शिवसेना व शिक्षक सेना यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी प्राप्तिकर विभागानं छापे टाकत कारवाई केलेल्या कोळसा व्यापाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. कोळसा व्यापार गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत आपल्या मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधले. चंद्रपूर शहराच्या सभोवताल वेकोलीच्या अनेक कोळसा खाणी आहेत. या खाणीतून दररोज हजारो लाखो टन कोळसा काढला जातो. यानंतर मात्र या कोळशाची काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. मोठ्या कोळसा व्यापाऱ्यांकडून ही तस्करी होत असून यासाठी एक टोळी देखील सक्रिय आहे. या गैरव्यवहारातून कोळसा तस्करांनी कोट्यवधी रुपयांची माया जमविली आहे. यातीलच काही कोळसा व्यापाऱ्यांची तक्रार प्राप्तिकर विभागाकडे करण्यात आली. कोळसा व्यापारात मोठ्या गैरव्यवहार झाल्याची माहिती तक्रारीत नमूद होती. त्यानुसार प्राप्तिकर विभागानं चंद्रपुरातील श्याम मित्तल, रणजीत छाबडा, नितीन उपरे आणि संदीप अग्रवाल या कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर छापे टाकत कारवाई केली. हे सर्वजण स्वामी फ्युएल कंपनीचे संचालक असून या कारवाईनं कोळसा तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर शिक्षा करावी, तसंच अन्य कोळसा तस्करांनाही हुडकून काढत त्यांना देखील शिक्षा द्यावी या मागणीला घेऊन चंद्रपूर शहर शिवसेना व शिक्षक सेनेच्या वतीनं स्नेहनगर येथील एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. चंद्रपूर शहर प्रमुख मनोज पाल, शिक्षक सेनाचे जिल्हा प्रमुख राजेश नायडू, शिवसेना प्रणित कामगार सेनाचे जिल्हा प्रमुख जयदीप रोडे, नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं असून यावेळी मागणीवर उचित निर्णय झाला नाही तर यापुढे उग्र आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला.